रेश्मा शेळके तू तुझी ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. आणि 3-3.5 तासाच्या वरती मी झोपली मस्तपैकी. कुंभकरांच्या झोपत म्हणजे अगोदर ऐकलं सिरियसली. शनिवारची रात्र रविवारची रात्र पूर्णतः माझी बिघडली होती. आणि त्याच्यामुळे समोरच्या पिढीमध्ये मला हाय तर शनिवारची आणि रात्र पूर्ण बिघडली. रविवारची रात्र पूर्ण बिघडली कारण आयशला होतं ते लूज मोशनचा त्रास होता. सो आणि ते खात पण व्यवस्थित काही नाही आहे. नॉर्मल असं आपण दाल खिचडी किंवा शिरा पूर्ण सगळ्या प्रकार बनवला तो खात नाही आहे. कालापासून खरंच खूप जास्त झालं आहे. सो आता मी उद्या त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे. दीपकने त्याच्यासाठी सुट्टी घेतली. दीपकला बोली बाबा नाही माझ्याने हँडल होतो प्लीज सुट्टी घे. आणि सिरियसली सुट्टी घे. त्याच्यामुळे मला एकट्याला हँडल होणार नाही आहे कारण 2 दिवसापासून अक्षरशः पूर्ण काय म्हणतो मला सांगा अवस्था बेकार झाली होती माझी. त्याच्यामुळे आता मस्तपैकी आयश झोपला होता आणि त्याच्यामुळे मग मी पण 3-3.5 तास मस्त झोपले. व्हिडिओ एडिट केला वगैरे आणि पोस्ट करून झोपून गेली. 2 दिवस मी व्हिडिओ बनवला नाही आहे. सो एनिवेज आता दुपारचं काही नॉर्मल जेवण बनवलं होतं गुरुजी आणि ही तर आता ती बघू संध्याकाळी काय करायचं. दीपक आता उठेल नाईट करून आलं होतं ना. दीपक आता उठेल त्यावर बघू. सो चहा टेली चहा पिते जर आयशने दूध चपाती नाही खाल्ली होती सो ॲटलिस्ट चहा चपाती बघते का खातो आहे का म्हणजे थोडंफार तरी असलं पाहिजे ना लिक्विड. चला चहा बनते आणि आता त्या मुक्याला बघूया काय करतोय. आयाज से हॅलो नाही बाबूला बर्डो नाही आहे ना. डॅडीने सुट्टी घेतली ना चिकू. ए चल आता चपाती चाय खायला चल ना बाबू. थोडंफार काहीतरी खा बेटा. हां डॅडी ओ डॅडी चिकूने काहीच खाल्लं नाही आहे. चल बाबू. नुकताच आयश उठलेला आहे आणि त्याने काही खाल्लं नव्हतं म्हणून मी आता इथे चपात्या गरम करते. सकाळच्या ह्या चपात्या उरलेल्या होत्या ज्या की माझ्या होत्या. मी फक्त नाश्ता करून झोपली होती जी मला झोपेची खूप गरज होती आणि मी जेवली वगैरे नाही आहे. सो आता भूक लागली होती तर म्हटली चला चहा चपाती बनवूया. आणि जर आयशने चहासोबत थोडीशी अर्धी का चपाती खाल्ली ना तर खरंच बरं होईल. तर दीपकसुद्धा उठला होता आणि आता मी ते चहा आणि मस्त गरम केले आहेत. सकाळीच केल्या होत्या जेव्हा दीपक नाईट शिफ्ट करून आला होता ना तर 9:30-10 हिशोबानेच केल्या होत्या. त्याच्यामुळे एवढं काही नाही फक्त गरम करते आहे. आणि बघू शकता आयश सारखं म्हणजे खोकतो वगैरे आहे. त्याला सगळंच झालेलं आहे. थोडंसं सर्दी झालेला होता ताप झाला होता आणि तो जेवत नव्हता लूज मोशन झालं होतं. त्याच्यामुळे मुलं कशी आजारी पडलीत ना तर लगेच वीक पडून जातात. सो त्याला भरवते तर तो अजिबात हे करत नाही रडतो आहे. म्हणजे आज दुसरा दिवस आहे की तो खात नाही आहे. सो त्याला आज डॉक्टरकडे घेऊनच जाणार आहे. आणि मला तर पूर्ण म्हणजे त्याने हैराण केलं होतं 2 दिवसापासून रात्रीपासून. सो मला जमणार नव्हतं म्हणून मी दीपकला बोलली होती की प्लीज तू ॲटलिस्ट आज तरी सुट्टी काढ समजा जर त्याने काही त्रास वगैरे दिला तर तू हँडल करू शकतोस. तर त्याच्यामुळे ते म्हटलं चला ठीक आहे चालेल. सो आता त्याने काही म्हणजे शेवटी तर त्याने चहा आणि ती चपाती खाल्लीसच नाही. सो आम्ही खाल्लं आणि त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं पण दीपक बोला जे काही तुझं असेल तर पटपट आवर म्हणून आणि जास्त काही जेवण वगैरे बनवू नकस फक्त एक कालवण आणि भात बनव असं त्याचं झालं होतं. तर मग मी इथे पटकन सकाळी ना माझं चणा वाटाण्याची भाजी बनवायचा विचार होता पण आयशने मला करू दिलं नाही ना म्हणून मी भुर्जी बनवली. आणि हे संध्याकाळासाठी मग चणा वाटाणा जो की मी सकाळीच बॉईल केला होता तो आता फक्त फोडणीला टाकते आहे. आयश आणि दीपक थोडंसं फ्रेश होण्यासाठी गेला होता. मी म्हटली चला आयश रडतो आहे तर त्याला मी घेऊनच होती. मला एका ताईने बोललं होतं की त्याला शेगडीवरती बसवत जाऊ नको पण काय करणार ना मी त्याला प्रॉपर सिक्युअर करून बसवते की जेणेकरून काही डेंजर नसतं. आणि मी समोर असते मी म्हणजे तो त्याला जर शेगडीवरती बसवलं ना तर अजिबात मी गॅस समोरून अजिबात हलत नाही. सो आत्ता माझं झालं होतं म्हणजे थोडंफार झालं होतं आणि आता आम्ही निघतो आहोत बाहेर जाण्यासाठी. सो आता त्याला
दीपक बोलला की ॲटलिस्ट शेवमामरा देऊन बघूया खातोय का वगैरे, तर त्याने ते खाल्लं नाही आहे. तरी पण दीपक प्रयत्न करतोच आहे, आम्ही आमचे प्रयत्न सोडत नाही आहेत की त्याला थोडंफार देण्यासाठी. तर आत्ता आम्ही निघालो आहोत. दाखवलं आणि भाजी वगैरे काय घ्यायची होती ती घेतली उद्यासाठी, कांदे वगैरे संपले होते. सो आता घरी जाऊ, पाणी यायचं टायमिंग आहे 8 वाजता आहे पाण्याने, तर पूर्ण मी मूग मटकी घेतली. तर त्या मावशी म्हणतात मुलाच्या नांदावमध्ये तू मूग मटकीच घ्यायची विसरली. सो निघता निघता मग त्याने आठवण करून दिली आणि बघ मुंडी हलव होतं शाणा. एवढं सगळं सामान घेतलं आणि त्याला माहिती नाही की एवढं म्हणजे विसरले पैसे चेंजिंगच्या ह्याच्यामध्ये मी विसरली. एनी वेज आता पाणी येईल, पाण्याचा लई त्रास आहे, भयंकर त्रास आहे. स्वतः मेसेज आला ग्रुपवरती की आता 10-15 मिनिटांनी पाणी येणार आहे, सो कपडे वगैरे धुवायचे आहेत, कपडे नाही धुते. बाकी जेवण वगैरे झाले फक्त भात झाला. सो चला पळत पळत मी घरी आली कारण की 5 मिनटं पाणी येणार होतं आणि माझ्याकडे पाणी टाकी आणि घरचं प्यायचं पाणी माझ्याकडे भरलं नव्हतं कारण सकाळी पण पाणी खूप कमी आलं आणि आयांच्या नादामध्ये पाणी कधी निघून गेलं मला कळलंच नाही. त्याच्यामुळे सगळी कामं माझी राहिली होती म्हणून मी जायच्या अगोदर कपडे भिजत ठेवले होते. आल्यावरती पटकन मी पाणी भरलं, टाकी भरायला लावली, प्यायचं पाणी भरलं आणि कपडे धुवून घेतले. त्यानंतर जेवणासाठी तयारी केली. माझी इच्छा झाली की मला भाकरी खायची होती, तर म्हटली चला मी भाकरीत लागलीच बनवून घेते. एका साईडला आयांसाठी दूध गरम केलं होतं, म्हणजे कदाचित जर त्याने दूध भात खाल्ला नशिबाने माझ्या, तर त्याच्यासाठी बनवलं होतं. तर मला दीपक मला म्हणतोय की त्यामध्ये साखर टाक वगैरे, सॉरी मीठ टाक वगैरे. तर मी म्हटली नाही, मीठ आणि दुधामध्ये टाकून कसं आयांश खाईल, म्हणून मी त्याच्यामध्ये साखर टाकली होती. तर आम्ही त्याला कन्व्हेन्स करतोय की आयांश तू काय खाणार, भाकरी खाणार, काय खाणार, दूध भात खाणार, बिस्किट दूध खाणार, काय खाणार. तर त्याला असं हे करावं लागतं आणि दीपक त्याला कंटिन्युअसली घेऊनच आहे कारण की थोडीशी त्याची किरकिर वाढली होती, म्हणजे किरकिर पोटामध्ये दुखत होतं. डॉक्टरने सांगितलं होतं की तोंडामध्ये उष्णता आलेली आहे आणि काही त्याने खाल्लं असेल जेणेकरून त्याला सूट नाही झालं, त्यामुळे तोंडामध्ये उष्णता आली आहे म्हणून त्याला लूज मोशन होत आहे. सो थोडाफार म्हणजे प्रयत्न आम्ही करतोच आहोत, केला दूध आणि काही ना काहीतरी द्यायचं. तर त्याने एक घास खाल्ला तर नंतर दुसरा भरवते, तर अजिबात तोंडाने घेत नव्हतं, तो हाताने ढकलत होता. सो खरंच म्हणजे आणि म्हणजे डॉक्टर बोलला होता त्याला बळजबरी करू नका, जबरदस्ती करू नका, कारण त्याच्या पोटामध्ये गॅस पण झालेली आहे, त्याच्यामुळे तो मुडी नाही खाण्यासाठी. सो पोटात असेल नसेल जाऊ दे, फक्त तुम्ही त्याला साखरेचं पाणी आणि द्या देत राहा जेणेकरून मुलांना एनर्जी होईल, आणि थोडंसं चॉकलेट द्या, म्हणजे डेअरी मिल्क द्या, बाकी कोणतं चॉकलेट नका देऊ, त्याच्यामुळे मुलांना थोडंसं एनर्जी फील असं त्यांना फील होईल. म्हणून आता त्याने काही शेवटी खाल्लंच नाही, तर आम्ही आता जेवण घेतो आहोत. आणि मला पर्सनली ह्याची कडधान्य खूप आवडतात ना, त्याच्यामुळे मी म्हटली चला आज भाकरीच करूया. आणि आता शेवटी फायनली मी कपडे जे धुवून घेतले होते ना ते सुकत घातले होते, पाणी नव्हतं म्हणून मी भांडी तशीच ठेवली होती आणि एका ते घालून जेणेकरून सकाळी जर पटकन पाणी आलं तर मी धुवून घेईल. तर आता ते कपडे मी सुकत घालते आहे आणि कंटिन्युअसली बघू शकता आयांशला दीपक ना साखरेचं पाणी भरवतो आहे जेणेकरून त्याला एनर्जी वाटण्यासाठी. डॉक्टरांनी हेच सांगितलं होतं, जसं आपल्याला विकनेसपणा येतो तो आपण ग्लुकोन डी किंवा इलेक्ट्रॉनिक असं आपण घेतो ना, तर तसंच मुलांसाठी साखरेचं पाणी महत्त्वाचं असतं जेणेकरून त्यांना असं म्हणजे पोट भरल्यासारखं वाटेल. सो बघितलं तर पाणी नुकतं आलं होतं आणि मग पाणी आलं तर मग पटापट म्हटली चला भांडी घासून घेऊया. तर टाकी भरायला लावली होती, तर टाकी पण माझी अर्धीच झाली होती कारण कपडे जे धुतले होते ना थोडंसं पाणी म्हणजे मला टाकीतलं यूज करायला लागलं होतं, कारण 5 मिनटं पाण्यामध्ये माझं केवढं होणार ना. सो खरंच कंटाळा आलेला आहे, आता सवय झाली होती ना की म्हणजे पूर्णपणे पाणी वापरायची 24 तास वापरायची, तर खरंच ती म्हणजे एकदा सवय आपल्याला लागली ना तर ती मोडताना किंवा त्यातून सफर करताना एवढा त्रास होतो ना की भयंकर त्रास होतो. मी जेव्हा म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही राहायला सेपरेट राहायला लागलो ना तेव्हा अर्धा तासच आम्हाला दिवसाचं पाणी यायचं, तेव्हा मी सगळं मॅनेज करायचे. पण आता 24 तास पाणी असताना बोलतात ना आपल्याला त्या गोष्टीची सवय लागलेली आहे आणि ते आता मोड म्हणजे ते असा काही प्रॉब्लेम आला ना तर त्या सवयीचा खरंच खूप त्रास होतो. सो काहीचं असंच होतं माझ्यासोबत. आणि मग हे छात्री वगैरे तुम्ही बघताय मी काल धुवून काढल्या होत्या कारण आयशने वॉमिट वगैरे सगळं करून ना खरंच म्हणजे खूप हे झालं होतं. मला स्वतः छात्री धुवा लागल्या होत्या कारण पाण्याचा पुन्हा त्रास होत होता. सो पाणी बघितलं आलो होतं बरोबर भांडीची मी ही केली होती ना म्हणजे विचार केला होता की सकाळी धुवेन, तर ती पटकन मी धुवून घेते कारण की मग पुन्हा सकाळी मला दौड होईल त्या भांड्यांचं
खायचा वगैरे. सो आज खरंच म्हणजे एवढं पूर्ण वैतागली होती, लिटरली वैतागली होती, आणि स्वतःच्या हेल्थ पण बिघडू शकते असं मला वाटलं होतं. एनी वेज आता काय करणार, मुलं आजारी आहे, आपल्याला घरच्या का आपल्याला घरचं काम महत्त्वाचं नाही आहे, मुलाचं रिकवरी होणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे दीपकने सुट्टी घेतली, बरं झालं. सो चला व्हिडिओ इथे एंड करते. व्हिडिओ कसे वाटत आहेत ना काही कमेंट सेक्शनमध्ये सांगा प्लीज, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा, बाय बाय.